लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि आमच्या मित्र संघटनेच्या वतीनं आरपीआयचे कवाडे गट असतील याच्या माध्यमातून बजरंग सोनवणे हा लोकसभेचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, आमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकशाही आघाडी घटक पक्षाचे सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांची भूमिका आम्ही मांडली। भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आचारसंहितेच्या माध्यमातून एक जो सामान्य मतदारांना मिळालेला जो अधिकार असतो त्याला जो अधिकार आणि त्याच्यावरती उमेदवार प्रतिनिधी जो कोणत्या राजकीय पक्षाचा असेल त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती। दादासाहेब मुंडे आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये ते काम करत असतात, या आमच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही उमेदवार आहेत प्रीतम मुंडे, पालवे या खाडे यांच्यावरती आक्षेप नोंदवला। लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। दादासाहेब मुंडे नावाच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आक्षेप नोंदवण्याचा प्रकार काल सकाळी केला आणि आक्षेप नोंदवल्यानंतर त्याची सुनावणी 4 वाजता ठेवण्यात आली होती आणि 4 वाजता सुनावणी ठेवण्यात आल्यानंतर त्यांना दुपारी 1:30 त्यांना जिवे मारण्याच्या संदर्भामध्ये धमकी देण्यात आली, त्यांच्यावरती हल्ला होण्याच्या बाबतीमध्ये त्यांना फोन आले आणि तशा पद्धतीनं दादासाहेब मुंडे यांनी आपल्या असणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फेसबुक अकाउंटवरती ही बाब त्यांनी सांगितण्यात आली होती की मला माझ्या जीवितला धोका आहे। ही बाब प्रशासनाला माहीत असताना सुद्धा 4:30 वाजेपर्यंत प्रशासनाने त्याच्यावरती कुठली दखल घेतली नाही। सुनावणी ज्यावेळेस जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमध्ये ज्यावेळेस सुनावणी झाली, सुनावणीच्या वेळेस सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये संबंधित असणाऱ्या झुंडशाही जोपासणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधी म्हणून जे कोणी तिथे होते त्यांनी त्यांच्याला त्या कार्यालयामध्ये त्यांना धमकवण्याचा प्रकार त्यांनी केला। मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एक आहे, काल या संदर्भामध्ये प्रसार माध्यमांच्या समोर आणि जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाच्या समोर या जी बाब प्रशासनाच्या कार्यालयामध्ये ज्यावेळेस झालेली आहे या बाबीमध्ये जिल्ह्यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे। ही घटना होऊन आज 24 तास झालेले आहेत पण आरोपी अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केलेली नाहीये। माझी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक मागणी आहे, 24 तासाचा अवधी आम्ही जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आम्ही देत आहोत। जर 24 तासाच्या आतमध्ये भारतीय जनता पार्टीच्या या तथाकथित झुंडशाही जोपासणाऱ्या आणि काल जो प्रकार दादासाहेब मुंडेवरती मारहाण प्रकार झालेला आहे याच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही 24 तासाच्या नंतर बीड जिल्हा काँग्रेसच्या पार्टीच्या वतीनं आणि तमाम आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही कृती कार्यक्रम देऊ व तो कृती कार्यक्रम या जिल्ह्यातल्या असणाऱ्या पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल त्यांना तो महागात पडेल। आम्ही लोकशाही वरती विश्वास ठेवणारी माणसं आहेत, या देशातलं संविधान जे बदलणारी जी काही विचार प्रणाली आहे भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत देशामध्ये जे कोणी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून उठवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती अशा पद्धतीचे हल्ले त्यांनी केलेले आहेत आणि या सर्व बाबीचा आम्ही या माध्यमातून आम्ही आज निषेध व्यक्त करतो। दळवी साहेब, 24 तास होत आहेत तुमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण होते, नेत्याला मारहाण होते, मात्र तुमचा काँग्रेसचा एकही व्यक्ती 24 तासामध्ये तुम्हाला सोडता येत नाही, म्हणजे याचा अर्थ दादा मुंडे हे भाजपमधून आले तर आजही ते उपरेच तुमच्याकडे आहेत म्हणून आता आम्ही म्हणायचं का? फक्त माध्यमं जर सोडली तर काँग्रेसचा एकही व्यक्ती 24 तासामध्ये निषेध केला नाही। रजनी पाटील दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतात मात्र दादा मुंडेंच्या नावाबद्दल ब्रही काढत नाही, काय? आज माझ्याबरोबर बीड शहराचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन शास्त्रींचे उपस्थित आहे। आज प्रसार माध्यमाच्या पलीकडे जाऊन कालपासून आमच्या जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्ता, सर्व प्रमुख पदाधिकारी दादासाहेब मुंडे आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज तिथं जे आपल्या कलेक्टर कचेरी असेल, जिल्ह्याचं पोलीस प्रशासन असेल त्यांना निवेदन देत आहे आणि मी राज्याचा पदाधिकारी म्हणून
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं या झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध आपल्या माध्यमातून करत आहे. मी आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जे दादासाहेब मुंडे यांना जी मारहाण केलेली आहे या मारहाणीसाठी जिल्ह्यातला असणारा पोलीस प्रशासन जबाबदार आहे. जिल्ह्यातनं असणारा एसपी म्हणून जे आहे त्यांच्या या जिल्ह्यावरती पोलीस प्रशासनावरती कुठलाही अंकुश राहिलेला नाही. जिल्ह्यातल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसापासून पोलीस प्रशासन त्यांच्या पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावरती नाचण्याचा प्रकार करतोय मी आज या पोलीस प्रशासनाचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही इथे जाहीर निषेध करतो. व जोपर्यंत आम्ही आता 24 तासाची मुदत या पोलीस प्रशासनाला आम्ही देत आहोत राज्यातल्या असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा हिताच्या असणाऱ्या लोकशाही पुरोगामी लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून जरी आमचा लोक आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारीतून जागा लढवत असला तरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांची जबाबदारी येते की या देशाच्या लोकसभेमध्ये आणि हिताच्या असणाऱ्या ज्या नरेंद्र मोदींनी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने जे अराजकतेचं वादळ निर्माण केलेलं आहे